नमस्कार, संपादकीयच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। संपादकीयचा आजचा विषय, संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची कारवाई आताच का। आपण बघितलं असेल दोन दिवसापासून, म्हणजे अनेक दिवसापासून संजय राऊत यांच्यावर ईडीच्या वेगवेगळ्या नोटिसा येत आहेत आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे, अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये, म्हणजे लोकसभेचं अधिवेशन चालू आहे त्या कालावधीमध्ये मला वेळ द्या अशा पद्धतीची मागणी संजय राऊत यांनी केली होती। खरं म्हणजे अशा पद्धतीची जे काही आमदार खासदार किंवा उच्च पदावरची लोक असतील आणि यांना जर अशा पद्धतीचा नोटीस आली तर त्यांना वेळ देण्यात येते। ईडीने सुद्धा अनेक वेळा वेळ दिलेली आहे। असं असताना सुद्धा संजय राऊत यांनी मागणी केली। संजय राऊत हे शिवसेनेचे पक्षनेते आहेत, संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत। असं असताना सुद्धा त्यांना वेळ न देण्याचं नेमकं कारण काय हा जर आपण या ठिकाणी शोध लावला तर ज्या पद्धतीने शिवसेना त्याचबरोबर काँग्रेसचे म्हणतंय त्याच्यामध्ये त्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असं आपल्याला जाणवेल। कारण गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। कारण महाराष्ट्राच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्याच राज्यपालांनी जी काही वक्तव्य आणि मुक्ताफळे उधळलेली आहेत या संदर्भामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस ते राजकीय पक्ष हे सगळेच अगदी राज्यपालांच्या विरोधामध्ये पेटून उठलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अनेक सामाजिक संस्था आहेत यांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन अधिक कदाचित पेटेल अशा पद्धतीची भीती भारतीय जनता पार्टीला वाटली आणि म्हणूनच या विरोधामध्ये सातत्याने आवाज उठवणारे किंबहुना देवेंद्र फडणवीस असतील, या देशाचे पंतप्रधान असतील, संरक्षण मंत्री गृहमंत्री असतील, म्हणजे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा या तिन्ही व्यक्तींच्या विरोधामध्ये आणि आता जी काही महाराष्ट्रामध्ये जी काही युती झालेली आहे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी या सरकारच्या विरोधामध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका करण्याचं, त्यांना उघडं पाडण्याचं काम संजय राऊत हे प्रामाणिकपणे करत आहेत। खरं म्हणजे संजय राऊत यांची भूमिका ही शिवसेनेच्या बाजूनच आहे, शिवसेना अधिक भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। मात्र संजय राऊत हीच एक अजब असं रसायन आहे की जे आपल्याला घातक ठरू शकतं, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकतं आणि म्हणूनच यांचाच आवाज जर दाबला तर भविष्यामध्ये जे काही आपल्याला प्रश्न निर्माण होतात ते निर्माण होणार नाहीत। आणि राज्यपालांच्या विरोधामध्ये जो काही महाराष्ट्रामध्ये असंतोष प्रचंड प्रमाणामध्ये भडकलेला आहे तो असंतोष कुठेतरी डायव्हर्ट करण्याच्या हेतूनं आणि हा मुद्दा कुठेतरी बाजूला पडावा याच हेतूनं संजय राऊत यांच्या विरोधामध्ये ईडी आक्रमक झाली आणि त्यांनी सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकली। केवळ धाड टाकली नाही तर त्यांना आतमध्ये घेण्याचं काम सुद्धा ईडीनं केलेलं आहे। अर्थात हाच मुहूर्त का नेमला या संदर्भामध्ये, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या बघतो की एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये ईडीची कारवाई झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये वक्तव्य येतात, मात्र ईडीची कारवाई संजय राऊत यांच्यावर झाल्यानंतर, ईडीने संजय राऊत यांना आतमध्ये टाकल्यानंतर हाच मुहूर्त का नेमला या संदर्भामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मग शिवसेनेचे स्वतः पक्षप्रमुख असतील, त्यांचे प्रवक्ते अरविंद सावंत असतील किंवा काँग्रेसचे पक्षनेते जे आहेत ते बाळासाहेब थोरात असतील किंवा प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोळे असतील, आज तर यांनी जितेंद्र आव्हाड यांनी तर विधान भवनावर धडक मारण्याचा प्रयत्न केला, अर्थात त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी मोडून काढण्याचं काम या राज्यामधलं जे काही सरकार आहे शिंदेशाहीचं सरकार त्यांनी केलं आणि त्यांना त्या ठिकाणी विधान भवनापासून जाण्यापासून रोखलं। त्यांचंही आंदोलन हे राज्यपाल यांना हाकलून काढा या उद्देशानं होतं। अगदी म्हणजे इतक्या पद्धतीनं राज्यपालांनी आपल्यावर किंवा मराठी माणसावर टीका टिप्पणी केलेली आहे की त्याचा उद्रेक आता 100% होईल याची खात्री 100% भारतीय जनता पार्टीला होती आणि म्हणूनच हा आवाज कुठेतरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि असंतोषाचा जो भडका उडलेला आहे त्याच्यातून लक्ष विचलित करायचं, सर्वसामान्य माणसाचंही लक्ष विचलित करावं आणि म्हणूनच याच हेतूनं संजय राऊत यांना जी नोटीस, म्हणजे या अगोदर नोटीस सुद्धा आलेल्या आहेत परंतु आजच त्यांना, म्हणजे काल त्यांना लगेच उचललं, त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये टाकलं, ही सगळी जी प्रक्रिया आहे ही राज्यपालांना वाचवण्याचीच भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया आहे। आणि या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या चॅनलवर मुख्यमंत्र्यांना विचारलं की या संदर्भामध्ये तर त्यांनी म्हटलं की कर नाही त्याला डर कशाला, म्हणजे कालपर्यंत त्यांची भाषा वेगळी होती आणि आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सुद्धा दुर्दैवानं भाषा बदललेली आहे हे आपल्याला दिसतंय।
आणि जर त्यांच्यामध्ये कर्ण असेल तर ते या ठिकाणी त्यांनी घाबरायचं कारण नाही अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीला समाधान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या हातून त्यांच्या तोंडून झालेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये सामान्य माणूस आता काही दूध खुळा राहिलेला नाहीये। एखादा विरोधी पक्ष आक्रमकपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलू लागला की त्याला ईडी द्यायची ईडी लावायची हा आता एक सोपस्कार झालेला आहे। आणि म्हणूनच किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा सांगितलं की सामान्य जो कार्यकर्ता आहे जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे याच्यासमोर दोनच पर्याय ठेवायचे, एक तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर नाही तर ईडीला सामोरं जा। म्हणजे अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून सुरू आहे आणि या माध्यमातून संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। अर्थात हे सगळं जर बघितलं तर अगदी शेवटच्या म्हणजे अटक होईपर्यंत संजय राऊत यांनी सांगितलं की कितीही काही झालं तरी मी शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाही। आणि हा जो काही त्यांच्यावर आरोप केलेला आहे चाळ घोटाळ्याचा त्याच्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो याच्यामध्ये माझा कुठल्याही पद्धतीचा या आरोप भ्रष्टाचारामध्ये संबंध नाही। जो माणूस बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊ शकतो घेतो आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करतो त्याच्यावरून आपल्या हे सगळं लक्षात आलं असेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काल परवापर्यंत तुम्ही संजय राऊतांच्यामुळे शिवसेना संपत आलेली आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे शिवसेना संपवेल असं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार किंवा शिंदे गटातले आमदार म्हणत होते। मला एक प्रश्न पडलाय की समजा जर त्यांच्या अशा वक्तव्याने शिवसेना संपणार असेल तर तुमचंही मूळ टार्गेट शिवसेना संपवणं हेच आहे, मग संजय राऊत यांच्या तोंडून जर शिवसेना ते जर ज्या पद्धतीनं भाष्य करतात त्या पद्धतीनं जर शिवसेना संपत असेल तर तुमचंच काम ते करत होते, मग त्यांना आतमध्ये टाकण्याचा काय प्रयत्न करण्याची काय गरज होती हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय। आणि संजय राऊत हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, संजय राऊत ज्यांचं वक्तव्य हे केवळ शिवसेना तोडण्यासाठी नाही तर शिवसेना वाचवण्यासाठी होतं आणि म्हणूनच आपण जी काही शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू केलेलं आहे त्याला खीळ बसण्याचं किंवा खीळ देण्याचं काम हे संजय राऊतांचं वक्तव्य आहे। संजय राऊत यांना जर थांबवलं त्यांची पत्रकारांशी संवाद झाला नाही तर मात्र आपण कुठेतरी आणखीन पुढे जाऊ शकतो हीच भीती हेच त्यांच्या मनामध्ये असेल आणि म्हणूनच संजय राऊतांना आतमध्ये टाकण्याचं काम अटक करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं आहे। मला आश्चर्य वाटतं ते संजय शिरसाट नावाचे जे आमदार आहेत की ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर ते आमदार झालेले आहेत समस्त शिवसैनिक आज आनंदी झाला असेल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। हे वक्तव्य तुमच्या तोंडाला शोभत असेल कारण तुम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहात, परंतु सामान्य शिवसैनिकाला आनंद झाला अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करू नका। तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल, तुमच्या त्या 40 आमदारांच्या गटालाही आनंद झाला असेल, पण सामान्य शिवसैनिकाला आनंद जर झाला असता तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली नसती। आणि संजय राऊत यांच्या संदर्भामध्ये संजय राऊतांना ज्यावेळी ईडी कार्यालयामध्ये घेऊन जात होतं त्यावेळी जे काही उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते उतरले होते मग हे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांच्या बाजून आलेले? जर शिवसैनिकांना जर आनंद झाला असेल असं जर तुमचं म्हणणं असेल तर मात्र आपण कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं आणि अति आविर्भावामध्ये बोलतोय, अति आत्मविश्वास आपण या ठिकाणी व्यक्त करताय दाखवताय। आपण शिवसेनेशी फारकत घेतलेली आहे, शिवसैनिकाला आनंद झाल्याची भाषा तुमच्या तोंडामध्ये संजयजी शिरसाट तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही। आपण सगळे ज्या पद्धतीनं सगळं जे वक्तव्य तुमची चालू आहेत ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीला खुश करण्यासाठी आहेत आणि ही जी वक्तव्य आहेत ही तुमच्या तोंडाला शोभतील, पण शिवसैनिकांच्या मातीत मारू नका। शिवसैनिक हा संतप्त झालेला आहे, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागत आहे राजकीय जे काही विरोधक आहेत ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून आणि विशेष महत्वाचे म्हणजे यावेळी संजय राऊतांना अटक करण्याचा जो मुहूर्त साधला आहे तो केवळ आणि केवळ राज्यपालांच्या विरोधामध्ये जे काही असंतोष निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये तो कुठेतरी डायव्हर्ट करावा, लोकांचं लक्ष विचलित करावं याच हेतून हा मुहूर्त साधलेला आहे। बाकी ईडीची चौकशी होईल त्याच्यामध्ये सत्य काय तेही बाहेर येईल, मात्र तोपर्यंत संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांची रोज काही पत्रकार परिषद पत्रकारांशी संवाद व्हायचा आणि ते ज्या पद्धतीनं लिहित होते ज्या पद्धतीनं बोलत होते ते कुठेतरी थांबवण्याचं काम ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलंय असंच या ठिकाणी म्हणायला हरकत नाही। हे जे माझं वाक्य आहे किंवा मला जे वाटतंय तीच ही सर्वसामान्य जनतेची सामान्य माणसांची भूमिका आहे, कारण अनेक लोक तशा पद्धतीनं सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्यामध्ये व्यक्त होत आहे।
राज्यपालांना वाचवण्यासाठी ईडीचा वापर भारतीय जनता पार्टीने केलाय हे 100% वेगळं सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही।